राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 30 नोव्हेंबर रोजी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी पुण्यातील AFMC म्हणजेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान केला जाणार आहे. देशातल्या अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या AFMC हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तीनही सेना दलांच्या सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज हा सन्मान मिळणं म्हणजे AFMC 75 वर्षात देशाच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं अनावरणही होणार आहे.